आजही 24 तास एक पाऊल पुढे. ऊस दरावरून सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय. त्यासाठी आज इंदापूर बंद पुकारण्यात आला होता. उसाला पहिला हप्ता 3,000 रुपये द्यायची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. तर अशा आंदोलनांनी काहीही साध्य होणार नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. ऊस दराचं आंदोलन पश्चिम महाराष्ट्रात चांगलंच पेटलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी 3,000 रुपयांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करत थेट सहकार मंत्र्यांच्या इंदापूर मतदारसंघातच धडक मारली. गेल्या 2 दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ठिय्या आंदोलनातून तोडगा निघत नव्हता. अखेर शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इंदापूर बंदचीच हाक दिली. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या बळानं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. आमची मागणी एकच आहे की त्यांनी 2100 रुपये जाहीर केलेली पहिली उचल मागे घ्यावी, शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चेची तयारी दाखवावी आणि चर्चेतून त्यांनी पहिली उचल दुसरी जाहीर करावी. शेतकऱ्यांना आंदोलनात ठेवून जर कुणी दिवाळी साजरी करतो म्हणत असतील तर त्यांनाही दिवाळी साजरी करता येणार नाही. राजू शेट्टी यांच्या या साखर कारखान्यांवर वर्चस्व असलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते चांगलेच अडचणीत सापडलेत. गेल्यावेळी बारामतीत पवारांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणाऱ्या राजू शेट्टींनी यावेळी सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघात वणवा पेटवलाय. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनाही याची दखल घ्यावी लागली. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी त्या चर्चेतून सुटाव्यात अशी आंदोलनं सुरू राहिली तर ऊस साखर कारखानदारीच मोडीत निघेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कारखानदारी टिकली पाहिजे, भाव शेतकऱ्याला चांगला मिळवायचा अधिकार आहे, पण जिथं तो स्वतः मालक आहे तिथं त्यांनी बसून काय उत्तम भाव देता येईल या संबंधीचा निर्णय घेतला पाहिजे. कारखानदारी बंद करून त्याच्या शेतीचा लाभ होईल हे मला यत्किंचितही पटत नाही आणि म्हणून या ठिकाणी सामंजस्याचा निकाल घेतला पाहिजे. तर दुसरीकडे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांनी शेट्टी यांचं आंदोलन काँग्रेस प्रणित असल्याचा आरोप करत हे राष्ट्रवादी विरोधात काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. तर राजू शेट्टींनी हे आरोप फेटाळलेत. सुपारी घेतल्याप्रमाणे जणू काही ते आता आंदोलन करताय. राजू शेट्टी यांच्या व्यासपीठावर ज्या कारखान्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे तिथे काँग्रेसचे नेते का दिसतात? ज्या कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणजे राजू शेट्टींच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला करतात. यावरून शेतकरी संघटनातही फूट पडली असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र एकूणच ऊस दराच्या मुद्द्यावरून वातावरण आणि राजकारण चांगलंच तापलंय. आता यात काय तोडगा निघणार याकडे ऊस दर उत्पादकांचे डोळे लागलेत. झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.